अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर येथे येत्या 26 जानेवारी रोजी पुणे येथील भूमाता संघटना तब्बल 1000 महिलांसोबत शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी देवाच्या चौथऱ्यावर जाणार असल्याने त्यांना आता शिवसेना देखील विरोध करणार आहे. मात्र या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षक त्रिपाठी यांनी सांगितलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर येथे शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी पुणे येथील भूमाता संघटनेच्या तब्बल 1000 महिला शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाणार आहे. मात्र दर्शन घेणाऱ्या या महिलांना शिवसेना विरोध करणार असल्याचं शिवसेनेच्या महिलांनी सांगितले. त्याचप्रमाणे येणाऱ्या महिलांना आम्ही पहिले नम्रपणे हे दर्शन आंदोलन न करण्याची विनंती करणार, मात्र तरी देखील त्यांनी दर्शन घेण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांना रोखणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या महिलांनी दिली आहे. महिलाओं का जो आया है कि हम वहाँ पे जाएंगे, मंदिर पे चढ़ेंगे और शनि भगवान के दर्शन करेंगे, तो उसको रोकने के लिए हम शिवसेना महिला आघाड़ी नगर शहर से, नगर जिले से और नगर ग्रामीण भाग से हर जगह से हम वहाँ पे महिला जाने वाले हैं, उन लोगों को विरोध करने वाले हैं, क्योंकि वहाँ पे लेडीज चलती नहीं है, इसलिए वहाँ पे किसी ने जाना नहीं. दर्शन करना है तो बाहर से करो, वहाँ पे हम किसी लेडीज को जाने नहीं देने वाले. दरम्यान 26 जानेवारी रोजी होणाऱ्या या आंदोलनामुळे कोणत्याही भाविकाला याचा त्रास होऊ नये, तसेच या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबत काही अडचणी निर्माण झाल्यास परिस्थितीनुसार योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक त्रिपाठी यांनी दिली आहे. दोनों साइड से रिप्रेजेंटेशन आई है मेरे पास, ट्रस्ट के अध्यक्ष ने भी रिप्रेजेंटेशन दिया है जिला प्रशासन को, जिसमें मैं भी शामिल था, और साथ ही जो है भूमाता रणरागिनी ब्रिगेड के जो लोग हैं वो भी आए थे, उन्होंने भी पत्र दिया है. फिलहाल प्रशासन का जो स्टैंड है वो ये है कि जो है किसी तरह के लॉ एंड ऑर्डर सिचुएशन, कायदा सुव्यवस्था का कोई प्रश्न वहाँ निर्माण नहीं होना चाहिए. इसके लिए जो भी जरूरी स्टेप्स हैं, जरूरी तरीके हैं, वो सारे यूज किए जा रहे हैं. प्रिवेंटिव एस्पेक्ट्स में 149 नोटिसेज ऑलरेडी दोनों तरफ के लोगों को जो है कन्वे किए जा चुके हैं, और हमारे पुलिस बंदोबस्त भी एज यूजल वहाँ पे रहता ही है. 26 जनवरी को वैसे भी संस्थित स्थल है तो रहेगा ही, और जिस हिसाब से रिस्पॉन्स आएगा उसी हिसाब से उसमें कार्रवाई की है. दरम्यान होणाऱ्या आंदोलनामुळे खरोखरच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल का, हाच प्रश्न सर्वसामान्य भाविकांना पडला आहे. अहमदनगरहून उमेश सय्यद, गर्जा, महाराष्ट्र न्यूज.